मित्रांनो, कोकणाकडे जाणाऱ्या ज्या बस आहेत ना त्या इकडे समोर इकडेच लागतात. तर आज मी प्रवास करणार आहे माणगाव, पुणे ते माणगाव असा. तर पाहूयात आपली बस कधी येते ते. मित्रांनो, आता दुपारचे जवळजवळ 11:30 झालेत आणि ऊन खूप आहे इथं. पावसाळा असून सुद्धा पावसाचं काही नामोनिशान इकडे दिसत नाही आहे. त्यामुळे मी आत्ता सध्या घेतलेलं आहे हा निंबू सरबत. हा निंबू सरबत घेतो तोपर्यंत आपली बस कधी येते ते बघावं लागेल आणि मग आपल्या प्रवासाला सुरुवात होईल. आत्ताच जस्ट इथं मागं विचारलं इन्क्वायरी जो कक्ष आहे तिथे, त्यांनी सांगितलं की 10 मिनिटांमध्ये आता येणार आहे गाडी. तर बघूया 10 मिनिटात येते की काय. ऊन खूप आहे इथं. जवळजवळ मित्रांनो 2 महिन्यानंतर व्लॉगिंग करतोय, ते पण पब्लिकमध्ये. पब्लिकमध्ये व्लॉगिंग करताना सवय नसले ना खूप दमछाक होते मित्रांनो, पण आता माझं तसंच होतंय. पण जाऊ दे, आता होईल परत सवय. आता परत आपल्याला आता सुरू करायचाच आहेत प्रवास. खूप सारे प्रवास येणार आहेत मित्रांनो. तर आत्तापर्यंत आपण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा, नोटिफिकेशनची बेल दाबायला विसरू नका. तर चला आपण अजून वाट बघूयात. आपली बस इथे समोर येणार आहे पण अजून काय आलेली नाही. तर मी इथे उभा आहे सध्या, बघूयात काय होतं आता पुढे. मित्रांनो, जवळजवळ 12:30 वाजत आले तर अजून काय बस लागली नाही. तिथं विचारतं, त्यांनी सांगितलं होतं 11:30 लागणार आहे, पण अजून तर काही लागली नाही बस. इथं दुसऱ्याच बस आहेत बघा, स्वारगेट पोळवण, द स्वारगेट आष्टी. अजून तर काही लागली नाही बस. आता किती वेळ लागेल काय माहिती. आपल्याला पुढे पण प्रवास करायचा आहे, पण आता बघूयात कसं काय होतं इथे. तर मित्रांनो, 12:30 वाजलेले आहेत आत्ता आणि आपली बस आलेली आहे पुणे दिवेआगर. तर आपल्याला पुढे बसायला मिळते का नाही बघूयात आता. ही बघा समोरची बस आहे. तर मित्रांनो, फायनली आपल्याला आपल्या पाहिजे ते सीट मिळालेलं आहे. आपण पाहू शकता कॅबिनमध्ये बसलेलो आहे आणि इथे आपल्या ड्रायव्हर काकांची सीट, त्यांना मी रिक्वेस्ट केली की पुढे बसू का, तर त्यांनी अलाउड केलं आहे पुढे बसायला. त्यामुळे आता जो पुढचा जो फ्रंट व्ह्यू येणार आहे ना तो खूपच अमेझिंग असणार आहे, खूपच मस्तच असणार आहे. कारण तामिनी घाटातून आपल्याला जायचं आहे थेट माणगावपर्यंत. तर हा प्रवास खूपच सुंदर होणार आहे मित्रांनो. आत्तापर्यंत आपण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशनची बेल दाबायला विसरू नका. आणि येणारे माझ्या लेटेस्ट व्हिडिओचे अपडेट्स आपल्याला जर बघायचे असतील किंवा आपल्याला काही माझ्याविषयी माहिती पाहिजे असेल तर आपण मला फॉलो करू शकता माझ्या इंस्टाग्राम IDवर puneri.hamsafarla. तर चला आता मित्रांनो, काहीच वेळात आपल्या प्रवासाला सुरुवात होणार आहे स्वारगेटपासून थेट माणगावपर्यंत.
आता आपण पोहोचलेलो आहे चांदणी चौकात, आणि चांदणी चौकातलं हा बघा हा आहे मुंबई बँगलोर हायवे, आणि आता आपण चाललेलो आहे इकडे मुळशीच्या दिशेने। तर बघूया आता आपल्याला मुळशीमध्ये तामिनी घाटात पाऊस लागतं का। पावसाचं काही चिन्ह दिसत नाही आहे इकडं, पण काय माहीत आता पण प्रवासात तर मजा नक्की येणार आहे। मित्रांनो आता आपण तिरंगूट फाट्याच्या इथं पोहोचलो आहे, आणि इथून आता सरळ आपण पौडच्या दिशेने पुढे जाणार आहे, आणि इकडून लेफ्टला लवासाला जर जायचं असेल तिकडून लेफ्टनी लवासाला जाता येतं। आणि इकडे इकडून हिंजवडीसाठी जायचं असेल तर इकडून हिंजवडीकडे रस्ता जातो, आणि हा इकडे लवासाकडे। आणि आता आपण चाललो आहे पौडच्या दिशेने मानगाव। दुपारचे 2 वाजलेत आणि आत्ता आपण पोहोचलोय पौडला। हे पाहू शकता पुढे पौडचं बस स्टॉप आणि हे पौडगाव। तर 2 वाजलेत आत्ता, जवळजवळ अजून 1 तास लागेल आपल्याला तामिनी क्रॉस करायला, आणि खूपच मजा येणार आहे तामिनी क्रॉस करताना। पाऊस तर नाही दिसत इकडे सध्या, आपण पाहू शकता ढगाळ वातावरण आहे, पण ढगाळ वातावरण असलं तरी तामिनी घाटातून आणि ते पण लाल परीत जो प्रवास असणार आहे तो खूपच मजेशीर असणार आहे। तर मजा येणार आहे मित्रांनो, बघूयात। आपण ड्रायव्हर काकांशी बोललो, ते म्हणाले 4 तास लागतील पोचायला, म्हणजे 12:30 निघलेलो आपण 12:15 दरम्यान, आणि 4:30 ते 5:30 दरम्यान पोचू आपण मानगावला, आणि मग तिथून पुढचा प्रवास बघूयात कसं काय होतं आहे। हा व्हिडिओ मानगावपर्यंतच असणार आहे, पुढचा व्हिडिओ मानगावच्या नंतरचा जो प्रवास असेल तो असेल। तर सध्या तरी आपण एन्जॉय करूयात हा प्रवास मानगावपर्यंतचा। बघूया तिथे 2 मिनटं थांबेल बस, आता निघेल मग इथून।
मित्रांनो आता आपण मुळशी गावामध्ये पोहोचलेलो आहे. आपण पाहू शकता इथे दालचिनी नावाचं एक हॉटेल पण आहे इथं आणि खूप सारे हॉटेल्स इथं अवेलेबल आहेत मित्रांनो. पण आता कोरोनामुळे आणि लॉकडाऊनमुळे थोडेसे हॉटेल्स पण इंडस्ट्री थोडीशी बंद चाललेली आहे आणि सध्या तरी 4 वाजेपर्यंतच हॉटेल चालू असतं. बघूयात आता चालू होईल. आता थोड्याच वेळात मुळशी डॅम पण येईल तर मुळशी डॅम पण मी आपल्याला दाखवतो. तर मित्रांनो आता आपण थांबलो आहे. समोर दिसतंय बघा हे आशीर्वाद हॉटेल. समोर इथं आशीर्वाद हॉटेलला आता थांबलो आहे मी आणि बस पण आपली थांबली आहे 10 ते 15 मिनटं 15 ते 20 मिनटं थांबणार इथं. तर बघूया मी आता दाल तडका आणि 2 रोट्या ऑर्डर केले कारण सकाळपासून काहीच खाल्लं नव्हतं. भूक भरपूर लागलेली आहे. मग आता थोडंसं जेवण करतो आणि मग आपला प्रवास पुढे चालू. Thank you.
मित्रांनो पाहू शकता आपण आता इथं ढगाळ वातावरण झालेलं आहे. आपण जवळजवळ आता तामिनी घाटात आपण पोहोचत आहोत आणि जवळजवळ आपण आता तामिनी घाटात पोहोचत आहोत आणि मला असं वाटतं की आपल्याला पाऊस बघायला मिळेल आणि तोही आपल्या MSRTCच्या लाल परीमध्ये. हा एक खूपच चांगला अनुभव मित्रांनो आपल्यासाठी येणार आहे आता. तर बघूयात आपल्याला मिळतोय का पाऊस पुढे. पण वातावरण बघा किती छान झालं इकडे बाहेर. आपण तामिनीतून चाललेलो आहे. आपला प्रवास खूपच छान असा चालू आहे आणि त्यात पाऊस आपल्याला तामिनीमध्ये लागलेला आहे. पाहू शकता आपण पाऊस. या पावसाची मी वाट पाहत होतो आणि ह्याच पावसासाठी माझा आजचा हा प्रवास होता पुणे ते माणगाव असा. कारण की पावसामध्ये ज्यावेळेस आपण तामिनीतनी जातो आणि त्यातल्या त्यात MSRTCच्या लाल परीचा प्रवास म्हणजे एक वेगळाच अनुभव असतो मित्रांनो.
माझ्या समोर हा आहे तामिनी घाट, आणि तामिनी घाटातनं आपला MSRTCच्या लाल परीने प्रवास असा चालू आहे. आणि पाऊस पण बघा कसा पडतो आहे. तामिनी घाटातनं जो पाऊस चालू झाला आहे तो आपला आपण जवळजवळ आता तामिनी घाट संपत आला आहे तोपर्यंत पाऊस चालूच आहे. आणि ह्या प्रवासाचं जे मेन कारण होतं जे पुणे ते माणगाव हा प्रवास करण्याचं ते हेच होतं मित्रांनो, की मान्सूनमध्ये आपला हा प्रवास करायचा होता. पाहू शकता आपण कशा प्रकारे पाऊस पडतोय आणि हा सुंदर असा घाट. मित्रांनो वरती पाहू शकता आपली कोकण रेल्वे, आणि आपण माणगावमध्ये आता पोहोचलेलो आहोत. जागा नाही, जाऊ द्या दुसरीन जातो पुढं. फुल भरलेली बस, व्हिडिओ नाही काढता येणार. पुढं जागा नाही बस, सगळी फुल भरलेली. चला मग सर, एक मिनिट बोला येऊ का? पाणी कुठे गेला? पाणी आम्हाला. तर मित्रांनो 4:30 वाजले जातात आणि मी आता माणगावला पोहोचलोय. आपण पाहू शकता माझ्या मागे माणगाव बस स्टॉप. एक बस होती, ड्रायव्हर काकांनी सांगितलं होतं पलीकडची एक बस बोरिवलीला चालली होती, पनवेलीवरून चालली होती, पण त्याच्यामध्ये जागा नव्हती आणि व्हिडिओ पण आपल्याला दुसरा काढायचा आहे. त्याच्यामुळं मी म्हटलं की आता बघूयात दुसरी बस कुठली भेटते, कारण की आता हा व्हिडिओ मित्रांनो हा इथेच संपवतो. आपल्याला कसा वाटला हा व्हिडिओ जरूर कळवा कमेंट सेक्शनद्वारे, आणि जर आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला नका विसरू. चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, आणि हा व्हिडिओ मी इथेच संपवतो. आणि पुढचा जो व्हिडिओ असेल इथून माणगाव ते पनवेल तो दुसरा व्हिडिओ असेल तो याच्यानंतर येईल. तर मित्रांनो चला मग आता हा व्हिडिओ इथे संपूया, आणि मी आपल्याशी भेटतो पुढच्या व्हिडिओमध्ये.